तर पुढचा धडा आपण घेत आहोत. धड्याचं नाव आहे आभाळातल्या पाऊल वाटा. आता आभाळात कोणकोण पाऊल वाटा ठेवतो, तर साहजिकच आपल्याला माहित आहे की आभाळामध्ये पक्षी उडत असतात आणि तेच त्यांच्या पाऊल वाटा आभाळामध्ये ठेवू शकतात. आपल्याला ते शक्य नाही. तर नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतामध्ये प्राणी आणि पक्षी यामध्ये वैविध्य थक्क करणारे आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, त्यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी आहे, जे वैविध्य आहे, ते खूप थक्क करणारं आहे. भारतामध्ये जर आपण विचार केला तर पक्ष्यांच्या 1246 जाती आहेत, 1247 एवढ्या पक्ष्यांच्या जाती आहेत. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे काय, तर पक्ष्यांचे स्थलांतर. लक्षात घ्या, पक्षी हे खूप स्थलांतर करण्यामध्ये पक्ष्यांचा हातखंडा म्हणून आपण. आता हे पक्षी स्थलांतर का करतात, कुठून करतात, कधी करतात, याचे विवेचन तुम्हाला या पाठामध्ये पाहायला मिळत आहे. हा धडा घेतलेला आहे आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतलेला आहे. आपली सृष्टी आपले धन, कोण लेखक आहे 2 मिनिटं पाहूया आपण आणि मग धड्याकडे जाऊया. असो चला माहिती पड असं बोलतो. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की पक्षी हे स्थलांतर करतात. बऱ्याच आपण पाहिलं की एका ठिकाण दुसऱ्याकडे पक्षी स्थलांतर करतात, ते मायग्रेशन म्हणतात. मायग्रेशन तर पक्ष्यांच्या दुनियामध्ये अनेक आश्चर्यजनक पक्ष्यांच्या दुनियातल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत, पण त्यातही सर्वात स्तिमित करणारे असेल तर काही असेल ते म्हणजे काय, अनेक पक्षी किंवा जाती. सॉरी, अनेक पक्षी जाती वर्षातून 2 करत असलेला हजारो मैलांचा प्रवास. लक्षात घ्या, वर्षातून 2 हजारो मैलांचा प्रवासी लोक करतात. कोण पक्षी करत असतात, भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे तुम्ही हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर तुम्हाला निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ते पक्षी 1-2 महिन्यापूर्वी इथे तर नव्हते. होते का? नव्हते. मग ते एकदम एवढ्या हजारोच्या संख्येने आले कुठून, हा प्रश्न पडतो ज्या व्यक्तीचं निरीक्षण आहे त्या व्यक्तीला. युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी या ठिकाणी येऊ लागतात. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात. कुठून येतात? जर्मनीतून येतात. लक्षात घ्या, जर्मनीतून भारतात येतात ते लोक पक्षी. यू वोंट बिलीव्ह, त्यांना व्हिसा लागत नाही, त्यांना पासपोर्ट सुद्धा लागत नाही. तर बदकांचा काही जाती सायबेरियातून येतात. बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतो. हंस पक्षी सुद्धा पावसाळ्यामध्ये दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयामध्ये आहेत. मात्र या काळात हे पक्षी कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही. आज हे पक्षी आपल्याला दिसतात, परंतु काही काळानंतर ते आपले पक्षी या ठिकाणी दिसत नाही. या उलट जर तुम्ही युरोपमध्ये गेलात, याच्या उलट युरोपमध्ये गेलात, तर युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यामध्ये दिसेन असे होतात याची जाणीव होते. आता काय होतं, युरोपमध्ये जेव्हा हिवाळा येतो त्यावेळेस त्यांच्याकडे एवढा कठीण हिवाळा असतो, एवढं थंड हिवाळा असतो, हे पक्षी त्या ठिकाणी राहत नाही. ते काय करतात, ते आपलं मायग्रेशन करतात, स्थलांतर करतात. पण नक्की काय करतात ते कुणालाच माहित नव्हते. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडून लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन पाण्याप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असलेले पाहिजेत. लक्षात घ्या, आज हे बघा, यांचे काय म्हणे, प्रदीर्घ हिवाळी झोप, याला नाव आहे हायबरनेशन. बहुतेक हायबरनेशन म्हणजे काय, हिला काय करतात, हिवाळ्यामध्ये खूप झोप घेतात. कोण काही बेडू, कवलेकरी अथवा काही सस्तन प्राणी हायबरनेट करतात, ते हिवाळ्यामध्ये खूप मोठं झोप घेतात प्रदीर्घ. पण हे पक्षी असं करत असेल असं लोकांना वाटलं, पण पक्षी तसं करत नाहीत. जेव्हा माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात जायला लागला, जेव्हा माणूस एका खंडातून, बरोबर किती खंड आहेत आपल्या पृथ्वीवर, 7 खंड आहेत, लक्षात घ्या, 7 कॉन्टिनेंट्स, दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे जे पक्षी आहेत त्याच ऋतूत तुम्हाला कुठे भेटतात, दुसऱ्या खंडामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पक्षी हायबरनेट करत नाही तर ते काय करतात, दुसरीकडे जातात. कुठे जातात ते, दुसरीकडे जातात, दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या खंडामध्ये ते जात असतात. का बरं असं करतात, साहजिकच आहे, ते जगण्यासाठी हा संघर्ष करत असतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग अभ्यास करणे ही सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही. मुळात पक्ष्यांचा अभ्यास करणं सोपं नाहीये. आपल्या जे मोजकेच पक्षी आपल्याला माहित आहेत, आपण शहरात राहतो, आपल्या मोजकेच पक्षी माहित आहेत, कावळा, चिमणी, कबूतर, त्यावर पोपट, हे असे मोजके पक्षी आपल्याला माहित आहे. किंवा एखादा बगळा पाहिला तर पाहिला आपण वगैरे. पण अवघडातल्या अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावा लागतो. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी काय केलं, त्यांनी एक साधा आणि कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून झाले. शतक म्हणजे 100. एखाद्या विशिष्ट भागातले पक्षी पकडून
त्याच्या पायामध्ये काय करतात रे, त्याच्या पायामध्ये खुणेचे वाळे अडकवतात. काय करतात, खुणेचे वाळे अडकवतात. अल्युमिनियमचे बनलेले हे वाळे हलके असतात, अल्युमिनियम हलकं असतं, लक्षात घ्या, वजनाने हलकं असतं अल्युमिनियम आणि मजबूत असत. पुढे, त्याच्या पक्षाने ओझं असतं का? नाही. या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेचे ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो. कोणत्याही क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा, बघा, कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद असते. याची कोणाकडे नोंद असते? संस्थेकडे नोंद असते. वाळे लावलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे कळेल ना की बाबा आपण जर भारतातला पक्षी आहे तो जर दुसरीकडे जात असेल तर तो लगेच कळेल की किंवा कुठे आहे, किंवा दुसरा पक्षी भारतात असेल तर कळेल की बाबा हा पक्षी इथून इथून आलेला आहे. अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळते असं आहे का? नाही. परंतु 100 एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती आपल्याला मिळू शकते. सगळ्याच वाळे तुम्हाला मिळतील असं नाही, सगळेच पक्षी मिळतील असं नाहीये, तर जे एक दोन जरी मिळते तुम्हाला खूप झालं. केरळामध्ये वाळे लावलेले परीट पक्षी कुठे भेटले? काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागामध्ये सापडले. कुठे गेले ते? भारतातून कुठे गेले? अफगाणिस्तान पाकिस्तानच्या वायव्य भागात आणि काबूलमध्ये गेले. केरळातलाच एक रान परीट, त्याला फॉरेस्ट वॅक्टिल टेल म्हणतात, ब्रह्मदेशात म्हणजे कुठे रे? म्यानमारमध्ये. ब्रह्मदेश म्हणजे काय? म्यानमार. म्यानमारमध्ये सापडला. जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेर, कुठे? बिकानेर कुठे आहे? राजस्थानमध्ये सापडलेला आहे. अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळालेली आहे. तरी सुद्धा पक्ष्यांच्या या गुढ सवयींबाबत कित्येक रहस्य अद्याप उकललेली आहेत का? नाही. खूप पक्षी असे आहेत जे खूप मोठा प्रवास करतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पडतात पाडता येतील. हिमालयासारख्या पर्वतरांगामध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागामध्ये उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. कुठे? हिमालयातले. थंडीमध्ये काय करतात? खाली येतात सखल भागामध्ये आणि परत ते नंतर उन्हाळ्यामध्ये पुन्हा ते वर त्या बाजूला जातात. त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. अनेकदा दुष्काळ, महापूर असेल किंवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळण्यास झाले की पक्षी काय करतात? तो प्रांत सोडून देतात. तो प्रांत ते सोडून देतात आणि तात्पुरते दुसरीकडे जातात. टेम्पररी काय करतात? ते मायग्रेट करतात. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा. लक्षात घ्या, काय? अन्नाचे दुर्भिक्ष, जगण्यासाठी. जिथे बर्फ पडत आहे किंवा खूप थंडी आहे तिथे अन्न जर मिळत नाही, मग ते लोक काय करतात? अशा ठिकाणी अन्न जिथे मिळते ते शोधत असतात. पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. अन्नाचा पुरेसा साठा असेल तर पक्षी बर्फा प्रांतातही जवळ जगू शकतात. एवढी 2 ते 5 मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे 8,500 मीटर म्हणजे सुमारे 27,000 फुटापर्यंत ते आले होते अशी नोंद आहे. एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ, थंडी, हवेची कमी होणारी घनता, डेन्सिटी याचा कोणताही प्रकारे त्रास होता दिसला का? नाही. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे सरंध करतात ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाले. मला लक्षात घ्या, थंडी वगैरे नाही, त्यांना काय करत असतं? त्यांना आपलं अन्न पाहिजे म्हणून ते त्या ठिकाणी काय करत असतात? तर काय करत असतात? ते स्थलांतर करत असतात. अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागल्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. हे पक्षी स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहतात का? नाही. म्हणजे बाबा अन्न संपलं आणि मग आम्ही जाऊ असं नाही, लगेच सुरुवात करतात ते. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन सुद्धा उचल खाते, दक्षिणेची ओढ लागते. आपण म्हणतो दक्षिणायन, म्हणजे ना सूर्याचं दक्षिणायन म्हणतात त्याप्रमाणे. आतील अस्वस्थ वाटते. एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला ते प्रयाण करतात आणि एकदम एकटा पक्षी जात नसतो, अनेक पक्षी एकत्र येऊन जात असतात. या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतू ठराविक दिशेने झेप घेणे हा त्यांचा एक धार्मिक विधी आहे. लक्षात घ्या, काय असतं? धार्मिक विधी असल्यासारखे त्यांच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे. परतीच्या प्रवासाचे तसंच असतं ते. वसंत आगमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेकडे घराकडे निघतात. म्हणजे सूर्य इकडे आला
तिथे इकडे येतात, सूर्यफळ तिकडे गेला की पुन्हा ते उत्तरेकडे निघून जातात. अशा प्रकारे काय करतात सगळे पक्षी, आपला स्थलांतर करत असतात. त्यासाठी तर आपल्याला अन्नाची कमतरता भासू नये, अन्न वेळेवर मिळावं, त्यासाठी सर्व गोष्टी त्यांची धडपड चालू असते. प्रश्न तरी पाहून घ्या, सोपे आहेत ते.